कांदळवन आंतरराष्ट्रीय संवर्धन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, वेणुगोपाल रेड्डीजी, वाय एल पी राव, एम वासुदेवन, अमिताभ सिंगजी, सुनील लिमये, ए के जैन, नितीन काकोडकर, क्लिमेंट बेन रामाराव, आमचे सहकारी आमदार गिरीश महाजनजी, नितेश राणेजी, गणपत गायकवाड, सर्व या विभागातील अधिकारी, एन जी ओज आणि कांदळवन बचावासाठी संरक्षित करण्यासाठी काम करणारे सर्व मान्यवर वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आज 26 जुलै हा आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणून आपण साजरा करतो. मी या दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कांदळवनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी 26 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणून घोषित करण्यात आला. आणि या कांदळवन दिनानिमित्त आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण करत असतो. खरं म्हणजे हे कांदळवन म्हणजे हे मॅंग्रोव आपल्याला वाटतं तेवढं आपण अगदी त्याच्यात महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही दुर्दैवाने. परंतु याचे जर इफेक्ट पाहिले, परिणाम पाहिला, जसं आता डीसीएम साहेब म्हणाले की जेव्हा सुनामी आली, चक्रीवादळ, तोक्ते वादळ, जिकडे कांदळवन होतं तिकडे नुकसान कमी झालं आणि जिकडे कांदळवन साफ झालं होतं तिकडे साफ झालं, म्हणजे नुकसान झालं जास्त लोकांचं. तर म्हणून याचं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळतं की किती महत्त्वाचं आहे मॅंग्रोव्ज. आणि त्यामुळे क्लायमेट चेंज, आपलं सगळं ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढ, हे सगळं त्याच्यामुळे आपण कितीतरी कधी अतिवृष्टी होते, कधी पाऊसच पडत नाही, कधी सुमास अगदी जोरदार पाऊस पडतो, कधी चक्रीवादळ येतं, काय काय नवीन नवीन कुठलं एक तोक्ते वादळ आलं होतं, आणखी पण कुठलं गुलाबी आलं होतं, काय बरंच काही नवीन नवीन आपण या वेळ गेल्या काही कालावधीमध्ये अनुभवले ते आता. पण आमच्या सरकारमध्ये जसं डीसीएम साहेब म्हणाले की सरकार पण अगदी मजबूतीने उभं राहिलेलं आहे आणि त्या अशा कसं सरकार आलं ते आपल्याला माहित आहे, त्यामुळे नक्कीच असं कुठलंही वादळ वगैरे आलं तरी आमच्यावर काय परिणाम होणार नाही. आम्ही अगदी लोकांच्या हे सर्व सामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे, त्यामुळे हे जे आता ज्यांना पारितोषिक मिळालं ज्यांचं आपण अभिनंदन केलं यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला सन्मान केला पाहिजे. हे खरं म्हणजे शॉक ऑब्झर्वर सारखं हे काम करते मॅंग्रोव, धूप जमिनीची थांबवते, त्याचबरोबर याच्याबरोबर आपण एक जोड दिलेली उपजीविका देखील, म्हणजे त्याच्यामध्ये खेकडा पालन, ऑयस्टर पालन, बरेच काय काय आपण त्याच्यामध्ये मगाशी ते लोक आले होते ज्यांना आपण गौरव केला त्यांचा. आणि खऱ्या अर्थाने हे जे आपण हे जीवसृष्टी जी आहे त्याला स्थिरता देण्यासाठी आणि जे काही पुढे येणारे भविष्यामध्ये जे काही जमिनीची धूप असेल, लाटा असतील, सुनामीसारखं जे काही नैसर्गिक वादळं असतील, हे थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने मोठं योगदान या कांदळवनाचं आपण पाहतोय. आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त अलर्ट राहून हे सगळं जास्तीत संरक्षित कसं करता येईल, त्याच्यात वाढ कशी करता येईल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सरकारच्या माध्यमातून जे 324 स्क्वेअर किलोमीटरचं कांदळवन होतं त्याचं आपण संरक्षण केल्यामुळे तिथे CCTV असतील, सुरक्षा रक्षक असतील, या सगळ्यामुळे जवळपास 2013 पासून 138 स्क्वेअर किलोमीटर याच्यामध्ये वाढ झालेली आहे. हे देखील या ठिकाणी मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. लोकसहभाग देखील मोठा याच्यामध्ये होतोय, त्याच्यामध्ये उपजीविका आहे, मच्छीमारी जाळी आहेत,
कासव सागरी प्राणी मगाशी आम्ही बाहेर पाहिलं, पुस्तकं देखील आपण या ठिकाणी जी प्रकाशित केली आहे त्यामध्ये देखील चांगली माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे. आणि कांदळवन कक्षाची निर्मिती करणारं महाराष्ट्रातील देशात आपलं महाराष्ट्र जे आहे ते देशातलं पहिलं राज्य आहे, एकमेव राज्य आहे, ही देखील आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यासाठी आपण या विभागाचं अभिनंदन केलं पाहिजे. आपण अनेक गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत, नक्कीच ते लक्षणीय आहे. न्यायालयाच्या माध्यमातून देखील अनेक दिलेले जे निर्देश आहेत त्याप्रमाणे देखील आपल्याला आवश्यक ती कारवाई जसं DCM साहेब म्हणाले हे आपल्याला आपण नक्की करू. त्यामध्ये तशा प्रकारचे जे काही निर्देश आहेत तशा त्या संबंधित विभागाला देखील महसूल विभागाला देखील देण्यात येतील. त्याचबरोबर पुढील वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनापूर्वी महाराष्ट्रातील संपूर्ण कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून देखील घोषित केलं पाहिजे अशी देखील आपली मागणी आहे. ते देखील केलं पाहिजे. त्याचबरोबर मुंबई चं कोस्टल याच्यामध्ये मला माहिती दिली, कोस्टल जो आपण करतोय त्याच्यामध्ये देखील आपण कोरल ट्रान्सप्लांट देखील आपण केले तिकडे कोस्टल रोडच्या तिकडे कुलाबा नेव्ही नगर या ठिकाणी त्याचं देखील आपण संरक्षण केलेलं आहे. आपण कासव महोत्सव देखील रत्नागिरीमध्ये आयोजित करतो अंधर्ले वेळासमध्ये. त्याचबरोबर विरारजवळ देखील आपण मारंबळपाडा बोटीतून सफर असेल, पक्षी निरीक्षण आहे, मँग्रोव बोर्ड वॉक आहे, इतर 10 गावात सुद्धा मगर सफारी. आपल्या रत्नागिरीला आपण तो क्रोकोडाईल पार्क केला आहे, मी त्याला नगरविकासमधून देखील रामदासभाईंनी माझ्याकडे मागणी केली होती त्याला आपण निधी दिला आहे. आणि रायगड दिवे आगारमध्ये देखील कांदळवन सफारी कायाकिंग बाहेर मी बघितलं त्याचे फोटो, हे देखील आपण या ठिकाणी प्रयत्न सगळेजण करताय. फ्लेमिंगो सेंच्युरी जी आहे ती देखील ठाण्यात ऐरोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर ते विशिष्ट काळामध्ये पक्षी येतात. आम्ही MTHL जेव्हा काम बघायला गेलो तर तिथे मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो आहेत आणि आम्ही त्यांना विचारलं की आवाज कामं करताना काय आपलं कन्स्ट्रक्शन करताना नाही बोलले, ते त्यांचं ते इथून शिफ्ट होतच नाही म्हणजे ते येतात बरोबर त्या जागेमध्ये बरोबर नाही लिमिट. आणि त्यांना तेवढंच आम्ही सांगितलं की बाबा त्यांना काय असं काय म्हणजे निघून जातील असं काय काम करू नका, परंतु ते आपल्या अधिकारांना देखील शेवटी आपली ही वनसंपदा आहे आणि याचं संरक्षण आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग शेवटी मग दरवर्षी आपल्याला हे सगळे अतिवृष्टी वादळ चक्रीवादळ याला फेस करावं लागेल. त्यामुळे जे काही निसर्गाने जे काही नियम घालून दिले ते त्याचं पालन केलं पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. आपल्याला शेवटी डेव्हलपमेंट करायचीच आहे, त्याचं आपल्याला काही वावडं नाही आहे, परंतु हे सगळं विकास करत असताना हे काय पर्यावरण देखील ते देखील आपण त्याचं बॅलन्स आपण राखलंच पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न केले पाहिजे. 74% ही वाढ झालेली आहे, ही देखील मोठी अचीवमेंट आहे आणि नक्कीच म्हणून आपल्याला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. याबरोबर जे काही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याला उपजीविका म्हणजे कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना देखील आपण 2017 सालापासून राबवतोय, ती देखील लोकांच्या फायद्याची. शेवटी आपण कांदळवन म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही, हे आपण एक मैत्री निसर्ग आणि माणूस हे जेव्हा एकत्र येऊन जेव्हा आपण एक दुसऱ्याला पूरक आहोत अशा भावनेतून जेव्हा आपण काम करू तेव्हा खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावर आपण याचं संरक्षण करू शकतो. नवीन नवीन आपण त्याच्यामध्ये सॅटेलाइट टॅगिंगचा देखील यामध्ये प्रयत्न आपण करताय, नक्की तो देखील स्तुत्य आहे. बरंच काय आपण करताय, ते कासवाची पिल्लं तिथे मगाशी बघितलं ते संरक्षित केलं, ते त्याच्यामध्ये अंडी ती अंडी डेव्हलप करतात तिथे, त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर आपली जी जैवविविधता जी आहे जैविक संपदा आहे ती आपण वाढवतोय. हे असे अनेक उपक्रम आपण या माध्यमातून राबवत आहे, त्याबद्दल मी खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. निसर्ग पर्यटन देखील आपण वाढवतोय, कोकणात देखील खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि तिकडे हे वाढवू शकतो आपण, ते देखील ठिकाणं आपण नवीन नवीन ठिकाणं आपण शोधली तर त्याचा देखील फायदा यामध्ये नक्की होईल. हे जे काही भराव आपण बांधकामाचे जे काही
डेबरीज जे काय माती दगड टाकतो ते देखील आपण आम्ही संबंधित विभाग जे आहे त्यांना देखील तशा सूचना देऊ की त्यामध्ये ज्या काही खाणी वगैरे आहेत तिथे मोकळी जागा आहे, जे बंद पडलेल्या खाणी आहेत त्या ठिकाणी आपण नक्कीच हे टाकायला तशा सूचना देऊ, कारण हे काही लोक मॅंग्रोवमध्ये त्याचं दुर्लक्षित करून तिथे भराव करून टाकतात आणि मग असे सगळ्या आपल्या संकटाला तोंड द्यावं लागतं। आणि म्हणून डीसीएम साहेब जसं म्हणाले त्याप्रमाणे या तुमच्या या चांगल्या उपक्रमाला शासन पूर्णपणे समर्थपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, त्याला काही कमी पडू देणार नाही, एवढंच या प्रसंगी मी सांगतो। पोस्ट विभागाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी देखील अतिशय चांगली पोस्ट कार्ड या मॅंग्रोजवर आणि या जैवविध जी आपली विविधता जी आहे त्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आपको भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ, आप भी अच्छा काम करते रहो, सरकार आपके साथ है, हम मिलकर काम करेंगे, सेंट्रल और स्टेट एक ही है, प्रधानमंत्री जी ने हमें आशीर्वाद दिया हुआ है, बहुत अच्छा काम करो, हम लोग आपके साथ है, ऐसा कहा है उन्होंने। तो पुनः एकदम ही सगळ्यांना आजच्या या आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिनानिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो, जे आपल्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे ते केलंच पाहिजे आपल्याला। आणि जसं मगाशी डीसीएम साहेब म्हणाले की प्रायव्हेट जे काही जागा आहे तिथे कांदळवन जे आहे ते देखील संरक्षित केलंच पाहिजे आपल्याला, ज्याच्या म्हणजे हे क्वांटम जो आहे तो वाढत राहील आणि याचा व्याप्ती वाढेल आणि आपला जो काही हे पर्यावरणाचा जी काही हानी होतीये ऱ्हास होतोय तो आपल्याला थांबवता येईल। ज्या माध्यमातून आपल्याला जे जे काही करावं लागेल ते नक्की शासन जे आहे ते विचार करेल, शेवटी शासन जे आहे ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम करणार आहे। आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या सगळा विकास आवश्यकच आहे, आपल्याला हे करण्याची गरजच आहे। हे करत असताना आपण या निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल राखून आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो। खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।